वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी जमली आहे. मात्र खबरदारीसाठी प्रशासनाकडून इथे पर्यटनाला मज्जाव करण्यात आलाय. या ठिकाणी कुठलाही घातपात होऊ नये, अपघात होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पर्यटकांना रोखण्यासाठी वाली पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर पिकांची पाहणी करून तातडीनं मदत करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यासाठी त्यांनी अकोला आर्णी महामार्गावर रास्ता रोको केला, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. यवतमाळ जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या आहेत. अनिल पाटील यांनी प्रशासनाची बैठक घेत पूरस्थितीचा आढावा घेतला. धान्य 5,000 रुपयांची सानुग्रह मदत तसंच जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो. जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे. उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. जवळपास 2 लाख हेक्टर वरील पिकांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नुकसानग्रस्तांना लवकरच मदत देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलंय. नांदेडमध्ये 4 दिवसात 36 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. मांजरा पैनगंगा नदीला पूर आलाय, तसंच अनेक ठिकाणी रस्ते खचले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी कोढा काकुडा गावाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतलाय, तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये गोगलगाईंनी नुकसान केलेल्या शेतीची पाहणी केली. कृषीमंत्रीपद स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. तिथे त्यांनी परळी तालुक्यातील वाघबेट गावाला भेट देत पिकांची पाहणी केली. थेट बांधावरूनच सचिवांना फोन लावत शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचनाही दिल्या. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.